तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये दार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली येथील गावातील आंबेडकरी समाजातील तब्बल 150 कुटुंबांनी आपले घर सोडले आहे. सुमारे 1 महिन्यापूर्वी 16 जून रोजी बेडक गावातील ग्रामपंचायतवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान ग्रामपंचायत कडून पाडून टाकण्यात आली. याविरोधात त्या 150 कुटुंबांनी या अगोदर सुद्धा अनेक आंदोलने केली परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. सध्याच्या परिस्थितीत हे बेडक ते आपल्या मुंबईच्या मंत्रालयावर लॉंग मार्च करत भर पावसात चालत येत आहेत. त्या 150 आंबेडकरी कुटुंबांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी सध्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांनी सभागृहामध्ये केली आहे. आंबेडकर यांच्या नावाची जी कमान होती स्वागत कमान ती तिथल्या ग्रामपंचायतीनं दिनांक 16 जून 2023 ला जमीनदोस्त केली. प्रथम ग्रामपंचायतीनं त्याला मान्यता दिली होती बांधण्याची परवानगी दिली आणि आता बांधकाम बेकायदेशीर आहे म्हणून पाडली. अध्यक्ष महोदय हे कोण्या भावनेतून झालं आम्ही इथं बोलणार नाही परंतु त्या संदर्भात तिथली आंबेडकरी जनता ही विधान भवनावर या पावसात भर पावसात आपली लेकरबाळं आपलं सामान घेऊन मोर्चा काढण्यासाठी निघालेली आहे. मी या निमित्तानं एवढीच विनंती करू कारण जवळपास 150 कुटुंब हे रस्त्यानं आता सध्या आहेत म्हणून माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन की या संदर्भित ग्रामपंचायतीवर काय कारवाई करणार आणि ती कमान जी आहे ती कमान स्वागतपूर्व आता पुढे जाऊ समारंभपूर्वक बांधून देणार लक्षवेधीनंतर अध्यक्ष महोदय उर्वरित लक्षवेधीनंतर समारंभपूर्वक आणि त्या कुटुंबा अध्यक्ष महोदय ते कुटुंब 150 कुटुंब ज्या ठिकाणी आता आहेत तेथून सरकारकडून आश्वासन देऊन ते वापस आपल्या गावी पाठवणार का याचं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन द्यावं. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानानी सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल भक्ती मार्ग पंढरपूर जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.